पुणे शहरात स्वाइन फ्लू, निमोनिया, डेंगू यांची साथ वाढत असताना सत्ताधारी निविदा काढण्यात गुंग आणि प्रशासन पूर्णतः ठप्प असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केला आहे। ते म्हणाले की पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेत असतानाच स्वाइन फ्लू, निमोनिया, डेंगू याची साथ शहरात जोरात वाढत आहे, परंतु त्याबाबतची कोणतीही खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात नाहीये। कोरोनावर मात करत असताना इतर संसर्गजन्य आजारावर लक्ष देणं, नागरिकांना त्याबाबत जागृत करणं ही महापालिकेची जबाबदारी नाही का? वेळीच उपाययोजना केल्या शहरातील परिस्थिती आटोक्यात राहील असं आबा बागुल म्हणाले आहेत। परंतु सत्ताधारी निविदा काढण्यात गुंग असून प्रशासन पूर्णतः ठप्प असल्याचा आरोप करत त्यांनी नागरिकांना मृत्यूच्या खाईत जाण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी तयार करत आहेत असा खोचक सवाल त्यांनी केला आहे। तर त्यांच्या सर्वेनुसार ते सत्तेत येणार नाहीत असं दिसून आलं आहे। यावर देखील जे पेराल तेच उगवेल असा टोला आबा बागुल यांनी सत्ताधारी भाजपला लगावला आहे। काही नाही, जे पेरलं ते उगवतं। त्यांनी जे पेरलंय की त्यांना बहुमत दिलं होतं 5 वर्ष आधी काम करण्यासाठी, त्यांनी काम न करता फक्त लोकांना भूलथापामध्ये ठेवलं, अच्छे दिन, स्मार्ट सिटी अशी सगळी स्वप्न दाखवली। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।